काय होतं, हे करत असताना शाळेत सुद्धा आम्हाला थोडं मॉनिटरची भूमिका बजवायला आम्हाला उत्सुकता होती. हा, आज त्या छोट्या रुपट्यापासून असं एवढा मी मोठं वृत्त तयार. मनसे यायचं म्हणजे मनसे आणि सर्व पक्ष म्हणजे आमचं वसंतभाऊ गीते. तर नाशिक शहरात जेवढे कोणी नगरसेवक घडवले नसतील तेवढे एकमेव वसंतभाऊ गीतेने आमच्या घडवले आहेत. आज्ञेचं पालन आम्ही केलं. वसंतभाऊचं कुठलं अंगावर कुठला कधी डाग पडेल असं आम्ही कुत्ते कधी केले नाही. कारण की आपण ज्या शिक्षण संस्थेत शिकलो त्या शिक्षण संस्थेचा मुलगा तो आपल्या समोर आहे. ते आव्हान आपल्याला कसं पेलवायचं ते रडलो आणि एकदम छोट्या मताने मी त्यावेळेस पडलो. किंवा सर्वसाधारण राजकारणात मागं राहतो ते जीवंत उदाहरण म्हणजे मी होतो. त्यावेळेस घडलोच एकाच वृक्षाखाली वसंतभाऊ गीते. आम्ही वसंतभाऊंनी मनसे सोडायचा निर्णय घेतला. आम्ही लगेच त्यांच्याबरोबर बीजेपीत आलो. त्यांनी आम्हाला एका शब्दात सांगितलं इकडे जायचं. इकडे आम्ही आलो. त्याच्यावर आयुक्तांनी सांगितलं बघतो करतो. परंतु एक वेळ अशी आली की मला महासभेत आंदोलन करावं लागलं. पण लोक तिथं 2 कोटी मिळाल्यानंतर लोकांना असं वाटलं की हा प्रोजेक्ट आता चालू तरी झाला निदान. पण ते 2 कोटी अशा पद्धत आपल्याला दिले होते का वॉल कंपाऊंड तिथं संपूर्ण पहिले करून घ्यायचं नंतर मधला प्रोजेक्ट राबवायचा. का आपण निवडून आल्यानंतर महापालिकेला सुद्धा आपण खर्च करू मागतो का हा रस्ता झाला पाहिजे. मग तसं आम्ही पण देणेदारी का महापालिकेचं उत्पन्न कुठून वाढलं असं कुठलंही काही नाही. शेवटी त्या माझ्या आई समान आहेत असं कुठले आमचे काही वाद नाही. शेवटी बघा अंतर्गत थोडे पक्षांतर थोडं थोडं चालू असतं. परंतु असं कुठली गोष्ट नाही मी आहे म्हणून ते निवडून येणार असं कुठली चुकीची गोष्ट कधी काही घडलेली नाही. काय ती खरी बातमी एकदम चुकीची होती. आम्ही वसंतभाऊच्या तिकिटासाठी आम्ही सगळे तिथं होतो. मग आम्ही क्रेन आणली. क्रेनवर आम्ही जवळजवळ 30-40 फुटाचा हार लावला आलो होतो आणि त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी तो फोटो पूर्ण महाराष्ट्रभर टाकला होता. परंतु शेवटी आपण कुठंतरी समाजाचं एक देणं लागतो. ते आम्ही ठरवलं. आम्ही आत्तापर्यंत 10,000 मास्क वाटले. राजाभाऊ मी लोकांना एकच सांगणार आहे कुठल्याही करोना आजाराला घाबरून जाऊ नये. हा आजार साधा आजार आहे परंतु भीतीपोटी जो आजार आपल्या मनात निर्माण होतो आणि त्या भीतीपोटी जे काही आपल्याला रिॲक्शन होतं ते खूप धोकादायक आहे.